एक देश एक निवडणूक ही घोषणा सध्या गाजते. 2014 मध्ये मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर हा विचार पुढे आला. याचसाठी आता 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान मोदी सरकारने संसदेचं महत्त्वाचं अधिवेशन बोलवलं आहे. 5 दिवसांचं हे विशेष अधिवेशन असेल. या विशेष अधिवेशनात हा अध्यादेश आणला जाऊ शकतो. नरेंद्र मोदींनी 2014 पासून सगळ्या निवडणुका एकाच वेळी घेण्याची कल्पना मांडली. तेव्हापासून निवडणुका कशा खर्चिक असतात, त्यामुळे सरकारच्या धोरणांना कशी खीळ बसते, अशा तक्रारींचे पतंग उडवणं चालू आहे. नेमकं या घोषणेचं स्वरूप काय असेल? एक देश एक निवडणूक हे धोरण समजा मंजूर झालेच तर एकंदरीत निवडणुका कशा होतील? हे धोरण सर्वसंमत होईल का, की भाजप थंपिंग मेजॉरिटीच्या जोरावर हे धोरण मंजूर करेल? या धोरणाला एकंदरीत सर्व मान्यता आहे का? हेच नेमकं आजच्या या व्हिडिओतून आपण जाणून घेऊ. नमस्कार, मी नितीन शिंदे, आपण पाहताय बोलबिंदास. सत्ताधारी भारतीय जनता पक्षाला एक देश एक निवडणूक हे प्रत्यक्षात साकारायचं आहे. व्यवहारिक कारणाऐवजी या धोरणामागे राजकीय खेळी आहे. 5 दिवसांचं विशेष अधिवेशन जाहीर होणं, त्यानंतर लगेच वन नेशन वन इलेक्शन समितीच्या अध्यक्षपदी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची नियुक्ती होणं, त्यानंतर लगेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून एक देश एक निवडणूक ह्या निर्णयाचं समर्थन करून राष्ट्रवादीचा त्याला पाठिंबा जाहीर करणं, याचाच अर्थ विशेष अधिवेशनात हे विधेयक आणलं जाणार हे मात्र नक्की. आता नेमका एक देश एक निवडणूक ही भानगड नक्की आहे काय हे समजून घ्या. भाजपला नक्की काय करायचं आहे? लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी घ्यायच्या आहेत. त्याला काही राज्यातील मुख्यमंत्री ग्रामपंचायतीपासून लोकसभेपर्यंत सगळ्याच निवडणुका एकत्र घ्या असं म्हणत आहेत. म्हणजेच काय, नरेंद्र मोदी म्हणतात ना, म्हणून एक देश एक निवडणूक व्यवहारी आहे असा या भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातील मुख्यमंत्र्यांचा सूर आहे असं आपण म्हणू शकतो. आता बघा, साऱ्या देशासाठी म्हणून सध्या ही एकच निवडणूक असते, ती म्हणजे लोकसभेची. पण निवडणुकीवर आधारित लोकशाही स्वीकारून 6 दशके उलटून गेली तरी निवडणूक या प्रकाराबद्दल मनात शंका असणारा एक वर्ग अजूनही आहेच, आणि त्याला संभावितपणे निवडणुकाबद्दल तक्रार करायला अधूनमधून काहीतरी निमित्त मिळत असतं. तसं या घोषणेनं मिळून दिलं. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी एक देश एक निवडणूक हा विचार मांडण्याचे कारण होतं की वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या राज्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका होणं म्हणजे खर्चाचा आकडा वाढत जातो. मुदतपूर्व निवडणुका घेतल्या जातात, कायदेमंडळाच्या तरतुदीनुसार अनेक ठिकाणी सरकार बरखास्त केलं जातं आणि मुदतपूर्व निवडणुका होतात. यामुळे प्रत्येक राज्यातील वेगवेगळ्या वेळेत विधानसभा आणि लोकसभा होण्याचा प्रघात सुरू आहे. याला या धोरणाने या सर्व प्रकाराला चाप बसेल असं एकूणच भाजप सरकारचं म्हणणं आहे. देश स्वतंत्र झाला तेव्हा सार्वत्रिक प्रौढमताधिकाराच्या आधारावर राज्यामध्ये आणि केंद्रात नवीन कायदेमंडळ निवडणं आवश्यक होतं. त्यानुसार 1951-52 पहिली सार्वत्रिक निवडणूक झाली आणि तिच्याबरोबरच सर्व राज्यामध्ये त्यांच्या कायदेमंडळांच्या निवडणुका झाल्या. आपल्या संविधानाप्रमाणे कायदेमंडळाची मुदत 5 वर्षाची असते, पण राज्यात मुख्यमंत्री आणि केंद्रात पंतप्रधान मुदतीपूर्वी कायदेमंडळ बरखास्त करण्याची शिफारस करू शकतात. मुदतीपूर्वी अविश्वासाचा ठराव मंजूर झाला आणि दुसरे सरकार बनू शकले नाही तर कायदेमंडळ मुदतीपूर्वी बरखास्त होते आणि नव्या निवडणुका होतात. हे सर्व होतं आपल्या कायदेमंडळातील तरतुदीनुसार. म्हणूनच मोदी सरकार का म्हणते की एकाच वेळी निवडणुका घ्या तेच आता आपण जाणून घेऊ. कायदेमंडळ मुदतीपूर्वी बरखास्त होण्याचे असे प्रसंग 1952 नंतर अतिशय मोजक्या वेळी आले. त्यामुळे 1967 चौथ्या सार्वत्रिक निवडणुकीपर्यंत केंद्राच्या व राज्यांच्या निवडणुका एकाच वेळी झाल्या. तसं पाहिलं तर केंद्राच्या आणि राज्यांच्या निवडणुका एकाच वेळेस झाल्या पाहिजेत अशी काही संविधानात तरतूद नाही. निव्वळ योगायोगानं तसं 1967 होत राहिलं. केंद्रात 1967 काँग्रेस बहुमतानं विजयी झाली खरी, पण अनेक राज्यांमध्ये तिचा पराभव झाला. मात्र एकच एक प्रतिस्पर्धी पक्ष नसल्यामुळे अनेक राज्यांमध्ये कोणत्याच पक्षाला सरकार स्थापण्यासाठी बहुमत मिळालं नाही. मग ठिकठिकाणी आघाड्यांचे प्रयोग सुरू झाले आणि अस्थिर सरकारे अस्तित्वात आली. काही राज्यांमध्ये 5 वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच विधानसभा बरखास्त करून निवडणुका घ्याव्या लागल्या. अशा रीतीने दर 5 वर्षांनी सगळ्या निवडणुका एकत्र होण्याचा प्रघात मोडला. 1972 होणारी लोकसभेची निवडणूक इंदिरा गांधींनी 1971 घेतली आणि लोकसभेचे पंचवार्षिक चक्र मोडले.
ते पुढे पुन्हा मोडले, कारण आणीबाणीत संविधानाची आणि परंपरांची जी मोडतोड करण्यात आली तिच्यामुळे निवडणूक 1977 परत झाली. पुढे 1990 दशकात अनेक वेळा लोकसभेची मुदत पूर्ण होऊ शकली नाही आणि मुदतपूर्व निवडणुका घेण्यात आल्या. हेच काही राज्यामध्येही झालं. त्यामुळे आत्ता सध्या गेल्या काही लोकसभा निवडणुकावेळी आंध्र, सिक्कीम, अरुणाचल आणि ओडिशा यांच्या विधानसभा एकत्र होत असतात. ही झाली एक बाजू. आता एकाच वेळी सर्व निवडणुका घ्या असे म्हणायला दुसरी बाजू आहे. ती बाजू आता आपण तपासून बघू. 2014 लोकसभा निवडणुकीवर प्राथमिक अंदाजानुसार 3,326 कोटी रुपये खर्च झाले. हा आकडा सर्वसामान्य माणसाने ऐकला तर तो नक्कीच घाबरून जाणार. पण असे भले मोठे आकडे पाहताना जर आपण दर मतदारामागे किती खर्च होतो असे पाहू लागलो तर काय दिसते. 2014 नोंदवलेल्या एकूण मतदारांचा विचार केला तर दर मतदारामागे जवळपास 42 रुपये खर्च झाला आणि तोही एकूण 5 वर्षांनी. याखेरीज केंद्रात आणि राज्यामध्ये एकाच वेळी निवडणूक झाली तरी मतपत्रिका, पेपर ट्रेल यासाठीचा खर्च तर वेगवेगळा करावाच लागणार. फक्त सुरक्षा दलावरचा आणि प्रत्यक्ष निवडणूक कर्मचाऱ्यांचा खर्च वाचेल. तेव्हा खर्चाचा मुद्दा हा दात करून पोट भरण्याच्या आविर्भावातला मुद्दा आहे असं म्हणावं लागेल. एकाच वेळी निवडणुका घेण्याचं दुसरं समर्थन असं केलं जातं की वेगवेगळ्या निवडणुकांमुळे लोककल्याणाची धोरणं ठरवण्यात अडथळा येतो, कारण आचारसंहिता लागू होते. या आचारसंहितेचा बराच बागुलबुवा नेहमी उभा केला जातो. एकत्र निवडणुका घेण्यासाठी आणखी एक युक्तिवाद असा केला जातो की पंतप्रधान, मंत्री किंवा राजकीय पक्षांचे उच्च नेते अशा सगळ्यावरच सतत प्रचाराचा भर पडतो आणि राज्यकारभार आणि नियमित राजकीय कार्य, सरकारच्या कामाचे मूल्यमापन, संसदीय कामकाज यात अडथळा येतो. हा युक्तिवाद प्रभावी आहे पण यात गफलत आहे. एक तर राज्यात निवडणुका होत असेल तर पंतप्रधानांनी किंवा पक्षाध्यक्षांनी अतोनात वेळ घालवणे हे अतिकेंद्रित पक्षाचं लक्षण आहे. पण हे पक्षप्रमुखांना कोण सांगणार? ही सर्व पार्श्वभूमी पाहिल्यानंतर एक देश एक निवडणूक या प्रस्तावाबद्दल अर्थ एवढाच निघतो की एक देश एक निवडणूक ही सरळ सरळ भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांना फायदा किंवा तोट्याचे ठरू शकते. कारण आज भारतात खऱ्या अर्थाने फक्त काँग्रेस आणि भाजप हे देशभर सगळीकडे निवडणुका लढवणारे पक्ष आहेत. बाकीचे पक्ष ठराविक राज्यामध्ये लढतात. त्या त्या राज्याच्या निवडणुकीचे वेगवेगळे वेळापत्रक असल्यामुळं दमचाक होते ती त्या या दोन पक्षांचीच. त्यांना प्रादेशिक पक्षांशी जोमाने लढता यावे म्हणून तर एकत्र निवडणुका लढण्याचा घाट घातला जात आहे का, असा एक साधा सरळ अर्थ होतोय. दुसरा म्हणजे या प्रस्तावामागे खरोखरच गंभीरपणे घ्यावे असे काही समर्थनाचे मुद्दे नाहीत. असा हा प्रस्ताव अंमलात आणायचा तर किती उपद्व्याप करावे लागतील. एक तर लोकसभा आणि विधानसभा यांची मुदत काही झाले तरी 5 वर्षे राहीलच अशी तरतूद करावी लागेल. आणि मुख्य म्हणजे राज्यातील जनतेला राज्यपातळीवर वेगळा निर्णय घेण्याची मुभा एकत्र निवडणुका घेतल्यामुळे जवळपास नाहीशी होईल. सध्याची परिस्थिती पाहता वारंवार राबवले जाणारे ऑपरेशन लोटस, गेल्या 2.5 ते 3 वर्षापासून राज्यातील 22 महानगरपालिकांमध्ये रखडलेली निवडणूक, विधानसभा आणि लोकसभेसाठी निवडणूक कधी होईल याची वर्तवली जाणारी भाकिते, हे सगळे पाहता भाजपा सोयीस्कर धोरण कोणते अवलंबेल तेच येत्या 18 ते 22 सप्टेंबर रोजी होणाऱ्या अधिवेशनात स्पष्ट होईल. एकंदरीत एक देश एक निवडणूक लोकशाही राजनीतीला पोषक ठरेल का? या प्रस्तावात व्यवहारता नाही हे भाजपला देखील माहिती असताना भाजपचा एक देश एक निवडणुकीसाठीचा अट्टास ही केवळ एक राजकीय खेळ आहे का? आणि जर निवडणुका एकत्र झाल्या तर गेल्या 2 वर्षापासून रखडलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुकीबरोबरच होतील का पुन्हा अजूनही? आणि देशात खरोखरच एक देश एक निवडणुका होतील का? याबद्दल तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर तो आत्ताच करा. धन्यवाद. जय महाराष्ट्र.